नमस्कार आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, सरसरत्या रक्ताच्या सक्रिय मेंदूच्या शाबूत डोक्याच्या तळपदार देहाच्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो व सर्व श्रोते मंडळी, मी कुमारी दिव्या दिलीपराव गुहाणी मुकुल मंदिरची विद्यार्थिनी आज विषय मांडते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले समग्र जीवन दर्शन। प्रथमतः सावित्रीबाईंवर बोलणं म्हटलं की त्यांना आधी समजून घ्यायला पाहिजे। त्यांना कसं समजून घ्यायचं हा जेव्हा मी विचार करते तेव्हा माझ्या मनामध्ये विचार येतो की सावित्रीबाई शिकल्या, त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली, हे बोलायला वाचायला खूप सोपं आहे हो, परंतु सावित्रीबाई ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या, त्यांनी हे सर्व ज्या परिस्थितीमध्ये केलं त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थानं सावित्री कोण होती हे आपल्याला कळेल। अहो, ज्या काळात मुली जन्माला येणं हेच पाप मानलं जायचं, ज्या काळात मुली 9-10 वर्षांच्या झाल्या की त्यांचं लग्न एका वयोवृद्ध व्यक्तीशी किंवा त्यांच्यापेक्षा 20-25 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लावून दिलं जायचं। अहो, ज्या काळात मुलींना शिक्षणाची देखील परवानगी नव्हती, ज्या काळात मुलींना दाराबाहेर पाऊल टाकण्याची सुद्धा सक्ती होती, कारण तेथील कर्मठ लोकांना माहित होत की ही सबला नारी जर सबला झाली तर कर्मठ लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही। अशा अंधकारमय जगात, अशा नकारात्मक वातावरणात सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी 3 जानेवारी 1831 या शुभ मुहूर्तावर एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले। रूढी परंपरेनुसार त्यांचाही विवाह 9-10 वर्षांचे असतानाच ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। त्या एकदा शेजारच्या बाजारामध्ये जिलेबी खाण्यासाठी गेले आणि जिलेबी खात असताना तिथून एक ख्रिश्चन गृहस्थ आला आणि त्याने सावित्रीबाईंना ख्रिश्चन चरित्र नावाचं पुस्तक भेट दिलं। सावित्रीबाईंनी विचार केला, मला तर यातलं काहीच कळत नाही। मित्रांनो, तो विचार तितक्यापुरताच मर्यादित नव्हता। त्यांनी विचार केला, मला यातलं कळालं पाहिजे। ती निर्माण झालेली जिज्ञासा म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या या उत्तम व्यक्तिमत्वाचं उदाहरण आहे। ज्योतिबा फुलेंनी समाजातील कोणत्याही कर्मठ लोकांना न जुमानता सावित्रीबाईंना शिक्षण दिलं। जमिनीची पाटी आणि काळीची लेखणी करून सावित्रीबाईंना शिकवलं। त्या दोघांचं कार्य इतक्यापुरतंच मर्यादित नव्हतं मित्रांनो, त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा काढली। सावित्रीबाई जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी जात तेव्हा गावातील लोक त्यांच्यावर दगड चिखल शेण फेकायचे, पण सावित्रीबाई डगमगल्या नाही, मागे हटल्या नाही। म्हणतात ना, जिसमे कुछ करणे का जुनून होता है ना, जिसमे कुछ करणे का जुनून होता है ना, बोला आओ देखता है ना ताव, बस अपनी मंजिल की ओर बढ़ता ही जाता है, बस अपनी मंजिल की ओर बढ़ता ही जाता है, बढ़ता ही जाता है। त्यांनी गरीब मजूर लोकांची सुद्धा मदत केली। त्यांनी एका विधवा स्त्रीच्या पोटी जन्माला आलेल्या यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतले। 1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेगने खूप धुमाकूळ माजवला होता। प्लेगने पीडित रुग्णांची सेवा करत असताना सावित्रीबाईंना पण प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 या रोजी या महान क्रांती ज्योतीस मावळली। आज सावित्रीबाई जरी आपल्यात नसल्या तरी त्यांचे विचार आपल्या रोमरोम भरून वाहतात। त्यांनी आपल्याला एकच विचार दिलाय की प्रत्येक स्त्रीने आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी संकटांशी दोन हात केले पाहिजे, समाजात नवीन बदल घडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, प्रत्येक संकटाला सामोरे गेले पाहिजे। मला सावित्रीबाईंवर या 4 ओळी आठवतात, त्या आपल्या समोर सादर करते आणि मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते। स्त्रियांच्या शिक्षणाची सावित्री तूच खरी कैवारे, स्त्रियांच्या शिक्षणाची सावित्री तूच खरी कैवारे, तुझ्यामुळेच शिकते आहे आज प्रत्येक नाव, तुझ्यामुळेच शिकते आहे आज प्रत्येक नाव। सोसोनी अनंत यातना शिकविलेस तू स्त्रियांना, सोसोनी अनंत यातना शिकविलेस तू स्त्रियांना, धन्य धन्य होतो आम्ही ठरवी तुझी गाताना,
धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना। सावित्रीच्या लेकी आम्ही शिकून मोठ्या होऊ, सावित्रीच्या लेकी आम्ही शिकून मोठ्या होऊ, ज्ञानाच्या विशाल नवी गरुड भराने घेऊ। जय ज्योती, जय क्रांती, जय सावित्री। धन्यवाद।